निर्बंध आणले पाहिजे तुम्ही म्हणताय, पण आता ज्यावेळेला पहिलं वक्तव्य अमरावतीत केलं त्याला 3 दिवस उलटल्यानंतर त्यांनी काल परत अकोल्यात तसंच वक्तव्य केलेलं आहे, मात्र त्यांना अजूनही अटक झालेली नाही. जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर काँग्रेस पक्ष काय करणार? याचा एक दोन त्याचे भाग आहे. एक पहिला भाग आहे की सत्ताधारी त्यांचा छुपा त्यांना पाठिंबा आहे. आता समजा राहुल गांधींनी काय वक्तव्य केलं, त्या वक्तव्याच्या भिड्याच्या अमरावतीच्या वक्तव्याची तुलना करू शकतो का? त्या साध्या वक्तव्याबद्दल कुणाचं नाव घेतलं नव्हतं. ज्या माणसानं राहुल गांधींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला त्याच्याबद्दल तर बोललेच नव्हते. तरी राहुल गांधींना 2 वर्षाची शिक्षा झाली, त्यांचं सदस्यत्व निलंबित केलं गेलं. आता या वक्त्याबद्दल त्याला डिफेमेशनच्या अब्रू नुकसानीच्या बद्दल त्याच्यावर काही शिक्षा झाली पाहिजे का नाही? आणि राहुल गांधींच्या वरचा जो खटला होता त्या खटल्यावर तुम्ही इतक्या तातडीने निर्णय घेता, त्याला 2 वर्षाची शिक्षा सुनावता. आता यांनी जे महात्मा गांधींबद्दल राष्ट्रपित्यांच्या बद्दल जे विधान केलेलं आहे, फुले दाम्पत्याबद्दल जे विधान केलेलं आहे, आता साईबाबांच्या बद्दल जे विधान केलेलं आहे ते आपण निमूटपणे ऐकून घ्यायचं. याचा अर्थ एकच निघतो की सत्ताधारी भाजपचा याला पूर्ण हातून छुपा पाठिंबा आहे, त्यांना आर्थिक मदत आहे, त्यामुळे त्याची संघटना चाललेली. संघटना कशी चालली काय माहिती नाही. ही संघटना रजिस्टर्ड नाही असा माझा स्पष्ट आरोप आहे. आणि जर पैसे गोळा करतोय, वर्गणे गोळा करतोय माणूस, तर त्याची चौकशी झाली पाहिजे, जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी केली पाहिजे. पण हे सगळं माहिती असून आज देवेंद्र फडणवीस यांचं सरकार, देवेंद्र फडणवीसांची भाजप, शिंदेना तर काही फार अधिकार नाही, ते काही बोलू शकत नाहीत, पण आज देवेंद्र फडणवीस या ग्रस्ताला संरक्षण देत आहेत असा माझा स्पष्ट आरोप आहे. अजित पवार हे का सहन करत असावे, ते सुद्धा उपमुख्यमंत्री आहेत, काय वाटतं तुम्हाला? त्यांना किती अधिकार आहेत किंवा त्यांना पद जाण्याची भीती आहे, त्यांचा अजून निलंबनाचा मामला तसाच प्रलंबित आहे, कोर्टाने मदत नाही केली तर त्यांचं निलंबन होईल, त्यामुळे त्यांना भाजप सरकारची संपूर्ण मदत पाहिजे त्यांचं राजकीय आयुष्य, राजकीय कार्यकर्ते वाचवण्याकरता. ते आता काय बोलणार? बुधवारी जेव्हा सदन चालू होईल त्यावेळेला तुम्ही अटकेची मागणी परत लावून धरणार? आता बुधवारच्या आम्ही चर्चा करू, आम्ही आमच्या पक्षांतर्गत चर्चा करून कसं काय पुढची रणनीती आखू, आम्ही सगळे मिळून आम्ही त्याबद्दल निर्णय घेऊ.